आज 29 मार्च 2024 शुक्रवार फाल्गुन मास कृष्ण पक्ष तिथी चतुर्थी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। न्याय व्यवस्थेवर राजकीय दबाव, वकिलांचं सह न्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र। देशात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे। लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली असून या दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्यासह 1600 वकिलांनी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना पत्र लिहिले। देशातील एक विशेष गट न्याय व्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे। थेट वकिलांनी हा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे। या पत्रात वकिलांनी लिहिलंय की एक खास गट कोर्टाच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याच्या हेतूने दबाव टाकत आहे। ही प्रकरण एकतर नेत्यांशी संबंधित आहेत किंवा भ्रष्टाचाराशी जोडलेली आहेत। तसंच यामुळे देशाची लोकशाही आणि न्याय व्यवस्था प्रक्रियेवरील विश्वास धोक्यात असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। टोल प्लाझा फास्टॅगची कटकट मिटणार। टोल वसुलीसाठीच्या नव्या सिस्टम बद्दल गडकरी म्हणाले। नितीन गडकरींनी सांगितलेली नवी प्रणाली ही सॅटेलाइट आधारित असणार आहे आणि लवकरच ती सुरूही केली जाणार आहे। मात्र अद्याप या नव्या तंत्रज्ञानाची डेडलाईन समोर आलेली नाहीये। या नव्या प्रणाली अंतर्गत प्रवासी महामार्गावर जितक्या किलोमीटर प्रवास करतील तितकाच टोल त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे। हा टोल टॅक्स थेट त्यांच्या बँक अकाउंट मधून कट करण्यात येणार आहे। त्यामुळे युजर्सला सेव्हिंगची देखील संधी मिळणार आहे। लोकसभा निवडणुकी आधी केंद्र शासनाचा आणखीन एक मोठा निर्णय। केंद्र सरकारच्या वतीनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना मोठा फायदा कसा मिळेल याची काळजी घेत त्यांना मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यामध्ये 3-10% वाढ करण्यात आली आहे। गुरुवारी या संदर्भातील अधिकृत माहिती सुद्धा शासनानं जारी केली। दरम्यान ही वाढ 2024-25 या आर्थिक वर्षासाठी असेल असंही शासनानं स्पष्ट केले। 1 एप्रिल 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे। पंतप्रधान मोदी खरंच आरक्षणाच्या विरोधात बोलले होते का? काही दिवसांपूर्वीच देशातील लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत। अशात विविध पक्षांचे कार्यकर्ते चुकीच्या बातम्या पसरवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केल्या जात असलेल्या दाव्याबाबत द हेल्दी इंडियन प्रोजेक्ट या संकेतस्थळाने तथ्य तपासले, त्यामध्ये असे आढळले की हा दावा खोटा आहे। भारताचे विद्यमान पंतप्रधान मोदी यांनी मध्ये राज्यसभेत आरक्षणाविरोध भाषण दिले नाही। त्यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पत्र वाचून दाखवले होते। पंडित नेहरूंनी आपल्या सहकार्याने लिहिलेल्या पत्राचा एक उतारा पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचला होता। विविध वृत्तवाहिनींनीही याची माहिती दिली होती। तसेच या विषयावर अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत। नागपूर आणि रामटेक मध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होणार का? EVM मुक्त भारत मोहीम राबवणाऱ्या संस्थांच्या वतीने नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 400 उमेदवार उभे करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती। निवडणूक आयोगाचंही नागपूरकडे लक्ष लागून होते, परंतु प्रत्यक्षात 400 जणांनी अर्ज घेतले नसून 100 उमेदवारही रिंगणात नसणार आहेत। त्यामुळे या मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे। यामुळे आता बॅलेटवर निवडणुका होणार नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलाय। डॉक्टर व नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। मुंबईत प्रथमच लोकसभा निवडणुकांच्या कामासाठी KEM नायर यासारख्या बड्या मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांना इलेक्शन ड्युटीला झुंपण्यात येणार नसल्याचे वृत्त समोर आले, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आता डॉक्टर नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यात येणार आहे। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे। SBI ग्राहकांना मोठा झटका, डेबिट कार्ड संबंधित नवीन नियम जारी, 1 एप्रिल पासून लागू होणार। SBI डेबिट कार्ड संबंधित शुल्कांबाबत एक रूपरेखा तयार केली आहे। म्हणजेच डेबिट कार्ड रिप्लेसमेंट, डुप्लिकेट पिन आणि आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण सारख्या सुविधांसाठी आता बँकेला शुल्क द्यावे लागणार आहे। वार्षिक देखभाल शुल्का व्यतिरिक्त SBI डेबिट कार्ड वर 18% GST लागू आहे। वार्षिक देखभाल शुल्क म्हणजे मेंटेनन्स चार्ज 125 रुपये असेल तर त्यात आता GST जोडला जाणार आहे। क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड साठी पहिले 125 रुपये शुल्क भरावे लागत होते।
स्टॉक खरेदी विक्रीची ऐतिहासिक 3+0 प्रणाली आजपासून. शेअर्स विकताच लगेच खात्यात पैसे जमा होणार. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतात त्यांना शेअर खरेदी केल्यानंतर त्यांच्या खात्यात शेअर ट्रान्सफर होण्यासाठी आणि विक्रीवर पैसे मिळवण्यासाठी एक दिवस वाट पाहावी लागणार नाही. आता 3+0 सेटलमेंट अंतर्गत शेअर विकल्यावर त्वरित खात्यात पैसे येतील. त्याचवेळी शेअर विकल्यावर खात्यातून पैसे हस्तांतरित केले जातील. मात्र आता नव्याने सेटलमेंटची व्यवस्था ऐच्छिक तत्वावर उपलब्ध होणार असून एक पर्याय म्हणून सादर केला जात असल्यामुळे 3+1 सेटलमेंट प्रक्रिया सध्या राहील. महारेराची मोठी कामगिरी. 14 महिन्यात घर खरेदीदारांच्या नुकसानीचे वसूल केले 125 कोटी. महारेराच्या गेल्या 14 महिन्यात घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये वसूल करून देण्यात यशस्वी झाली आहे. देशातील स्थावर संपदा विनियामक प्राधिकरणात अशी विक्रमी कामगिरी करणारे महारेरा एकमेव प्राधिकरण आहे. महारेराने आतापर्यंत 160 कोटी रुपये वसूल केले आहे. ही वसुली आणखीन प्रभावीपणे करता यावी यासाठी इथून पुढे जारी होणाऱ्या प्रत्येक वॉरंटमध्ये संबंधित विकासकांचा बँक खाते क्रमांकही आवर्जून कळवण्याचे महारेराने ठरवले आहे. ज्यामुळे गरजेनुसार वसुलीसाठी महसूल यंत्रणेला संबंधित विकासकाच्या खात्यावरही टाच आणणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही सरकारनं कांदा निर्यात बंदी का केली? एल निनोच्या स्थितीमुळे देशातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे या काळात देशात कांद्याचा तुटवडा भासू नये, तसेच देशातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे, कमी दरात सामान्य जनतेला कांदा उपलब्ध व्हावा यासाठी सरकारनं कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेतला आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. या काळात देशातील जनतेला स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान दुसरीकडे सरकारने सध्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. भारत राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून सरकार 5,00,000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आहे. देशातील गव्हाचा निच्चांकी साठा, जाणून घ्या नेमके कारण काय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2023 मध्ये दर नियंत्रित ठेवण्यासाठी वर्षभर FCI कडील गहू टप्प्याटप्प्याने खासगी बाजारात आणला गेला. पंतप्रधान गरीब कल्याण व अन्न योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गव्हाचे वितरण केले गेले. त्यामुळे मार्च अखेरीस मागील 16 वर्षातील 70,00,000 टन इतका निच्चांकी साठा FCI गोदामात राहिला आहे. राज्यात 4-6 एप्रिल दरम्यान होणार संकलित मूल्यमापन चाचणी. राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन अध्ययन आणि परिणामाचे बळकटीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चितीसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार येत्या 4-6 एप्रिल दरम्यान 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांची भाषा गणित व इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी होणार आहे. संकलित चाचणी वेळापत्रक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. घरावरील सोलार पॅनलने होईल वीज निर्मिती, नेमका काय होईल फायदा. PM सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे वार्षिक किमान 15,000 ची बचत करण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येक महिन्याला 300 युनिट विजेचा खप होणाऱ्या कुटुंबास 3 किलो वॅट क्षमतेची रूफटॉप सोलर युनिट लावावी लागणार आहे. यामुळे एक कुटुंब 1,800 ते 1,875 रुपयांची मासिक विजेची बचत करू शकते. त्यामुळे घरमालक आपली अतिरिक्त वीज विकून पैसेही कमवू शकतील. केजरीवालांचा मुक्काम कोठडीतच, उच्च न्यायालयात जामीन नाही. दिल्लीतील मध्य धोरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन देण्यास नकार दिला व या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होईल असे जाहीर केले. पुण्यातील कसबा पेठेतील या भागात कलम 144 लागू, पोलिसांनी दिला इशारा. पुणेश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरून काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठा वाद झाला होता. त्यामुळे कसबा पेठेत तणाव वाढला. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सह आयुक्त यांनी पवळे चौक ते कुंभार वैस चौक दरम्यान 144 कलम लागू करण्यात आले आहेत. तसंच सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांसाठी सुवर्ण संधी, या क्षेत्रात मिळणार लाखो नोकऱ्या, अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना। महिलांसाठी एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, फक्त सरकारने GDP चा 2% भाग यावर खर्च करावा लागेल। केअर सेक्टर असं या क्षेत्राचं नाव आहे। जवळपास 70% महिलांना या क्षेत्रात संधी मिळू शकते। येणाऱ्या काळात या क्षेत्रासाठी महिलांना मोठी मागणी असणार आहे, कारण या क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसत आहे। दरम्यान सरकारनं जर केअर सेक्टर मध्ये लक्ष दिलं तर अर्थव्यवस्थेसाठी मोठी चालना देखील मिळणार आहे, कारण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात। पहिला अंदाज, दुष्काळाचं सावट असणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा। हवामान विभागाच्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात सक्रिय असणाऱ्या अल निनो या प्रणालीची ताकद मंदावणार असून आला निना ही स्थिती सक्रिय होणार आहे, ज्याचा थेट परिणाम देशातील मान्सूनवर दिसणार आहे। जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये देशात सामान्यपेक्षा अधिक पर्जन्यमानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे। मुंबईत म्हाडाची 1,000 घरं या महिन्यात सोडत डिपॉझिट तयार ठेवा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाकडून आगामी सोडतीसाठीच्या तयारीला सुरुवात होणार आहे, ज्यानंतर या सोडतीची तारीख जाहीर करण्यात येईल। म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकतीच यंदाच्या वर्षी सोडतीस सहभागी करण्यात येणाऱ्या घराची पाहणी सुद्धा केली। प्राथमिक स्तरावरील अंदाजानुसार मुंबई म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाकडून घरांची वाढती मागणी पाहता 2024 ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडाच्या तब्बल 1,000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे। अकोल्यात पारा 42.8°C, राज्यातील उर्वरित भागांचं तापमान पाहून फुटेल घाम। राज्यात सध्या अनेक ठिकाणी तापमानानं 35°C मर्यादा ओलांडली असून बुधवारी अकोल्यामध्ये राज्यातील नव्हे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली। इथं पारा 42.8°C पोहोचला होता। तापमानाचा आकडा पुढील 2 दिवसापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम राहणार आहे। या दरम्यान दिवसाप्रमाणेच रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाड्याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे। एप्रिल पासून बदलणार कर नियम, काय होईल त्याचा फायदा? नवीन कर प्रणाली डिफॉल्ट। देशात आता नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे। हीच व्यवस्था कायम करण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार आयकर भरत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला प्रत्येक वर्षी 1 एप्रिल नंतर तुमची कर प्रणाली निवडावी लागेल, नाहीतर आपोआप नवीन कर प्रणाली लागू होईल। 50,000 कर सवलत। जर तुम्ही पुढील आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये नवीन कर प्रणाली स्वीकाराल तर तुम्हाला 50,000 रुपयाच्या स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळेल। ही सुविधा यापूर्वी केवळ जुन्या कर प्रणालीत उपलब्ध होती। हा नियम 1 एप्रिल 2023 रोजी लागू झालेला आहे। करदात्यांना या 1 एप्रिल 2024 पासून नवीन कर प्रणाली स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला आहे, त्यामुळे तुमची 7.5 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल। कर सवलतींच्या नियमात बदल। नवीन कर प्रणालीत 1 एप्रिल 2023 रोजी पासूनच कर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे। आता 2.5 लाखांऐवजी 3 लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर नवीन कर प्रणाली कर नील असतो तर नियम 87 अंतर्गत टॅक्स रिबेट देण्यात येतो। 5 लाख रुपयांऐवजी 7 लाख रुपये करण्यात आला आहे। जुन्या कर प्रणालीत नील टॅक्स मर्यादा 2.5 लाख रुपये तर टॅक्स रिबेट 5 लाख रुपये आहे। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान। पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिल रोजी होणार आहे। या टप्प्यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली। उमेदवारांना त्यांचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च होती। यानंतर 28 मार्च रोजी निवडणूक आयोगातर्फे उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल आणि 30 मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 17 शेअर बाजारात विक्रमी वाढ, गुंतवणूकदार झाले मालामाल। गुरुवारी शेअर बाजारात जबरदस्त खरेदी झाली। बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले। सेन्सेक्स 639 अंकांनी वाढून 73,635 वर पोहोचला। निफ्टीने 203 अंकांची उसळी घेत 22,326 वर पोहोचला। सरकारी बँकिंग शेअर्स मध्ये प्रचंड वाढ झाली। मेटल, वाहन आणि फार्मा क्षेत्रातही प्रचंड वाढ झाली।
तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा. पीएम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा. अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.